पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आज त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी चहापानाचं निमंत्रण विरोधकांना दिलेलं आहे, मात्र विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलसाहेब आहेत. पाटीलसाहेब, चहापानावर बहिष्कार घातलाय, थोडक्यात सांगाल काय कारण आहे? राज्य सरकारचं जे अपयश दिसतंय रोज, ज्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, आणि कुठलाही दिलासा राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळायला तयार नाही. अवकाळी पाऊस, गारपीट, याच्यानंतर गारपिटीनंतर राज्यातल्या अभूतपूर्व अशा दुष्काळामध्ये जी काही मदत मिळायला पाहिजे त्यातून मदत तर सोडाच, परंतु शेतकरी आत्महत्या करतो आहे, तर आत्महत्यामध्ये वाढ होते रोज. राज्यातला किमान राज्यातले 7 शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सरकार यांचं अस्तित्वच नाही राहिलेलं आहे, संवेदना नाही आहे. आज धान, कापूस, सोयाबीन, तुमचा कांदा उत्पादक असेल किंवा केळी उत्पादक असेल, पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. उसाला FRP ची घोषणा केली पैसे देतो म्हणून, ती आम्ही ती घोषणेची पूर्तता सरकार करत नाही. दुधाचे भाव इतके कमी झालेले आहेत, जो जोडधंदा म्हणून शेतीला होता तो शेतकरी आता उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून कर्ज माफ करण्याची जी घोषणा सरकारने करायला पाहिजे होती ती केली नाही. किंबहुना वीज बिल माफ करण्याची आमची मागणी होती, ती करण्याची ती मागणी मान्य तर सोडाच करण्या सोडा, पण विजेचे दर वाढवून आणखीन त्याला खाईच लोटलेला आहे. म्हणून अशा पार्श्वभूमीवर या अशा अनेक मुद्दे आहेत. कायदा सुव्यवस्थेत झेंडोळे निघत आहेत, महिलांचे अत्याचार वाढत आहेत, कैदी पळून जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जालन्याची कालची घटना तर किती लांछनास्पद आहे. मालवणीची घटनामध्ये एवढी 100 वर लोक मृत्युमुखी पडली, मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही जायला. मुंबईसारख्या नगरीमध्ये नाले साफसफाई करता 1000 कोटी रुपये खर्च झाले, ते सगळे पुरात वाहून गेले, पुढाऱ्याने हात साफ करून घेतलेत. मला किती उदाहरण द्यायचे सरकारबद्दल. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी बोललेल्या चहा पाण्याला त्यामुळं जाण्याचं आम्हाला काही स्वारस्य नाही. ज्यांनी जनतेची प्रश्नाची पाठ फिरवलेली आहे जनतेकडं, त्यांच्यावर जाण्याची आमची, त्या चहा पाण्याला जाण्याची आमची इच्छा नाही. शेवटचा प्रश्न, आपण काही दिवसापूर्वी म्हणाल होतात की 2 मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप झालेले आहेत आणि जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाही किंवा त्यांना काढून टाकत नाही तोपर्यंत विधिमंडळाचं कामकाज चालू राहणार नाही असं आपण म्हणाल होतात. उद्यापासून कामकाज सुरू होत आहे का सांग? आमची तर प्रथम मागणी जी आहे ती शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे आमची मागणी आहे, आणि त्यामुळे ती मागणी जोपर्यंत सरकार घोषणा करत नाही तोपर्यंत सभागृहाचं काम होऊ द्यायचं नाही. आणि त्याचबरोबर जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचेसुद्धा राजीनामे सरकारनं घेतले पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही सभागृहात त्यांचंसुद्धा आम्ही सभा त्यामुळे सुद्धा सभागृहाचं काम होऊ द्यायचं नाही, ही आमची भूमिका आहे. राधाकृष्ण विखे पाटील आपल्यासोबत होते. शेतकऱ्यांच्या समस्या पहिल्यांदा सोडवणं आणि त्यानंतर मंत्री जे ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप झाले त्यांचे राजीनामे घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी एकत्रितपणे घेतली. आज झालेल्या ह्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे MIM अशा विविध पक्षांचे नेते सहभागी झालेले होते.